आणि नाटक हे शेवटी इतिहास नाही आहे किंवा इतिहासाचं ते नाटकात असलेलं प्रतिबिंब आहे. नाटक आहे मग नाटक कशाला द्यायचं, प्रबंधच वाचा तिथे. तर प्रबंध ऐकायला लोक येत नाहीत, लोक प्रतिबिंब पाहण्याकरता आणि प्रतिध्वनी ऐकण्याकरता येतात. तुम्हाला दया दाखवणं हाच गुन्हा ठरेल. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. त्या स्त्रीवर या स्वराज्यात बलात्कार, मग रामायण वाचायचं कशाला, रामराज्य हवं कशाला? हे हिंदवी स्वराज्य आहे, मोगलाई नाही. भैरवजी, या हरामखोराचे दोन्ही हात पाय कलम करा आत्ताच्या आत्ता. महाराज महाराज वाचवा वाचवा महाराज वाचवा 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 नगर 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 महाराज गरीब वाचवा महाराज वाचवा महाराज वाचवा वाचवा महाराज माझे हात असे थरथरत असत. आणि पण बाबासाहेब मला विश्वासात घेऊन, हां आता तुम्ही असं करा, हे इथून आहेत ना, इथून इथे चार केस लावा दाढीचे. आता हा हा कल्ला आहे ना, हा असा घेऊन असा असा मागे वळवा. की हे बघा राजे, इथे एवढं मोठं कपाळ आहे, त्या कपाळाला एवढं असं गंध बदामाचं, बदामाच्या आकाराचं लावायचं. आता ही हनुवटी आहे, ही यांची छोटी हनुवटी आहे. आता ह्यानं तुम्ही दाढीचा फुगीर भाग वाढवा आणि ती हनुवटी म्हणजे मोठी दिसेल. आणि आता हा जिरेटोप आहे ना, या जिरेटोपचा तुरा आहे, या तुऱ्याला अशी आडवी पट्टी लावल्यानंतर दाढीचा असा असा कोन आला पाहिजे, हां अशी दाढी लावायची. आणि मग ते अतिशय छान असा तुम्ही चेहऱ्यावर रंग द्या, उजळ असा रंग द्या. शिवाजी महाराज गोरे होते आणि त्यांचे डोळे लांबलचक पाणीदार अतिशय एक्सप्रेसिव्ह असे डोळे होते, छाप पडायची त्यांची वगैरे. ते असं मला मला रात्रीचं रात्री झोपेतसुद्धा तेच सगळं दिसायचं. जाणता राजाच्या प्रयोगामधली जी भव्यता आहे, जे तुम्ही सांगितलं की कपडे दागिने, त्यातलं जे किंवा प्राणीसुद्धा, या सगळ्याची भव्यता तुम्ही युरोपमधल्या ऑपेरामध्ये पाहिली होती असं तुम्ही म्हणाला. महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासात अशी भव्यता आणण्याचा आणि त्याचं तंतोतंत पण टिकवण्याचा आणि ऑथेंटिक काहीतरी वास्तविक काहीतरी देण्याचा प्रयत्न गंधर्व युगात बालगंधर्वांनी केला, त्या प्रयोगातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे तुम्ही काय शिकलात आणि काय सोडून दिलं? आम्ही त्याची भव्यता घेतली, त्यावेळेची वेशभूषा रीतरिवाज हे पण घेतले. आम्ही आधुनिक काळातला जो अभिनय आहे ना, तो त्यात चुकूनही येऊ नये याची दक्षता घेतली. कारण आजच्या नाटकामध्ये किंवा नाटकापेक्षाही सिनेमामध्ये भूमिका मात्र दिसते ती ऐतिहासिक दिसते, आणि अभिनय बोलण्याची पद्धत ही मात्र वर्तमानकालीन दिसते, ही विसंगती आहे. तर ती आम्ही त्यात येऊ नये याची जास्त दक्षता घेतलेली आहे. महाराज ये सोनं सोनं, झुंजार माचीच्या वरच्या अंगाचा मांगळाई बुरुज ढासळला होता. आम्ही समजी जण तो सावरीत होतो, तर तो बुरुजात गाडलेलं या मोहरांचं हंड गवसलं महाराज. शाबास बाळानो. पंत, यातल्या मुठमुठ मोहरा या सर्वांना? नग नग आऊ साहेब, ये देवाच हाय देवानच सांभाळावं. येतो महाराज, काम लई खोळामल्याती. पाहिलत राजे हे मावळी मन, सत्ता हाती आल्यावर पहिली लढाई उभी राहते ती मोहाशी, लोभाशी आणि स्वार्थाशी. ही लढाई माझ्या पोरांनी जिंकली. राजे, तुमच्या शिवशाहीचा शिरस्ता असाच असावा. पागोटी, पगड्या, फेटे, शेले, शालू, धोत्र, अंगरखे, दागिने, पादत्राणं, शस्त्र आणि इतर वस्तू यांचं प्रचंड भांडार मंचाच्या मागच्या बाजूला उलगडतं. जाणता राजाचे प्रयोग सतत होत असतात, त्यामुळे शिस्त असल्याशिवाय हे सगळं सांभाळणं अशक्य आहे. शिवाय एकदा प्रयोग सुरू झाला की इथं काम करणाऱ्यांना क्षणाचीही उसंत मिळत नाही. त्या काळातलं ऐतिहासिक वातावरण निर्माण करताना कुठलंही वैगुण्य राहू नये हा इथला नियमच आहे. बाबासाहेब, एवढा मोठा भव्य प्रयोग मराठी रंगमंचावर करताना, आणि शिवाय तुम्ही, मी अजून प्राण्यावर आलेलो नाही आहे, त्यांचा स्वतंत्र खर्च आणि त्याची निगराणी राखणं ही एक स्वतः, एक घोडा पाळायचा झाला तर मला नाही हल्ली कोणी घोडा पाळताना दिसत, तर तिथे घोडे, हत्ती, उंट वगैरे, या सगळ्याचा प्रचंड खर्च, याचं बजेट पहिल्या प्रयोगापासून आतापर्यंत हळूहळू तुम्ही विस्तारात आणलं का
ते कसं म्हणजे आता सुद्धा विस्तारात आणलं तरी सुद्धा आता कसं काय भागवता कसं काय? खरोखर आपल्याला हसू येईल, पण अगदी पहिल्या प्रयोगाच्या वेळेला आमच्याकडे कलाकारांना पुरेल एवढी रंगपटातली साधनसामुग्री पण नव्हती. तितक्या साड्या नव्हत्या, पैठण्याच्या दवत्याच नव्हत्या, अंगरखेने काही मोठी पद्धत होती, डोक्याला पकडायचं होत नाही. तो ते आम्ही कलाकारांनाच सांगितलं की तुम्ही तुमच्याकडच्या ह्या ह्या कपड्यांची तरतूद तुम्ही करा, तुम्ही तुमच्याकडच्या प्लेन रंगाच्या नऊवारी साड्या आणा, त्या डोक्यावर फेट्यासारख्या बांधा. आम्हीच बांधत होतो त्यांना ते, पण लोकांनी इतकं सहकार्य केलं, जसे ते उपाशी तपाशी राहून त्यांनी कामं केली, तसं त्यांनी स्वतःचे कपडेसुद्धा स्वतःच्या घरनं आणले, आणि ते कपडे पूर्णपणे ड्रेपरशी नाटकाशी जुळतील असे आणले आणि ते वापरले. आणखीन सहकार्य सहकार्य म्हणजे कलाकारांनी काय करायचं असतं. म्हणून सध्या जर कलाकार आमचा कोणी चुकला ना, तर आम्ही त्याच्यावर रुसतो, आम्ही त्याच्यावर रागवत नाही. काय हे, कुणी मारलं याला? संभाजीराजे मोहित्यांनी. का, कोणता अपराध केला यानं? गरिबी हाच याचा अपराध. गरिबांना छळून लुबाडून आणि पैसेवाल्यांकडून लाच खाऊन मोहिते मामा बादशहाचं राज्य चालवतायत. मोहिते मामा, त्यांना जाप कुणी पुसायचा? तुम्ही पुसायचा राजे. आऊ साहेब, तलवारीनं. पण आऊ साहेब, नातं नाजूक आहे, ते आपल्या सौतीचे भाऊ आहेत, महाराजांचे प्रत्यक्ष मामाच आहेत. कंस सुद्धा कृष्णाचा मामाच होता पंत, पण कसा शेवट करावा लागला त्याचा? पैसे खाणाऱ्याचं नातं असतं फक्त गिधाडांशी, माणसाशी नाही. पैसे खायला चटावलेला माणूस आणि माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ सारखाच. त्यावर उपाय फक्त एकच, जागच्या जागी गोळी घालणं. इथे एक प्रश्न म्हणजे गमतीशीर आहे की त्या काळात काशीनाथ घाणेकरांचा दबदबा होता, नंतर अरुण सरनाईक होते, सूर्यकांत आणि चंद्रकांत यांचं तर पडद्यावर व्यापून टाकलेलं त्यांनी. शिवाजी महाराजांचा किंवा इतर कोणताही भूमिका करण्यासाठी तुम्ही कोणताही महत्त्वाचा नाव असलेला कलाकार कधीही तिथे आणला नाही. आत्तापर्यंत आम्हाला माहीत नाही, जाणता राजा लक्षावधी लोकांनी कोटीमध्ये गेले असेल असा संख्या पाहिला, पण असा कलाकारांचं नाव माहीत नाही. मला दोन लागून बॅक टू बॅक प्रश्न असे विचारायचे आहेत की एक म्हणजे असा कलाकार आणावा असं तुम्हाला वाटलं नाही किंवा त्याच्याविना चालणार नाही अशी भीती वाटली नाही का, आणि यातल्या कलाकारांनी कधी कधी तयारी दाखवली नाही का? नाही, यातल्या कलाकारांनी खरोखर छान प्रश्न विचारला. सूर्यकांत मा हे तर सगळे माझ्या परिचयाचेच ना. सूर्यकांत मांढरे, थोरले दादा म्हणजे चंद्रकांत मांढरे, वसंतराव शिंदे विनोदी आपले एक कलाकार, ते चित्तरंजन कोल्हटकर आणि कितीतरी अनेक. सगळ्यांची नावं सांगणं जरा अवघडच आहे आता, कारण एखाद्याचं नाव विसरलं तरी मला वाईट वाटेल. पण ह्या कलाकारांनी माझ्याविषयी खरोखर अनेकदा आग्रह धरला की आम्हाला एक दिवस तरी तुम्ही लहानसं स्टेजवरचं काम जाणता राज्यात करण्याकरता न्या, आम्ही येतो. आमची काही अपेक्षा नाही, आम्हाला काही नको, नेहमीच काम करणं शक्य नाही, यात काम करण्याची आमची इच्छा आहे असं व्यक्त आपलं मन व्यक्त केलं, भावना व्यक्त केल्या, यातच मी सर्व काही पावलो. तुम्हाला भीती नाही वाटली का कधी मोठ्या कलाकाराचं नाव नसल्यामुळे, किंवा कोणीच नाव एकाचंही नाव आजपर्यंत आम्हाला माहीत नाही, कोण जिजाऊ साहेब करतात, कोण शिवाजीराजे करतात, बाकी सरदारांची कामं कोण करतात, काही माहीत नाही. हे म्हणजे आज चित्रपटाच्या भाषेत बोलायचं झालं तर हिरोच्या नावावर टेरिटरी विकते असं म्हणतात, किंवा नाटकाचं बुकिंग हे हिरो खेचतो, तर इथे कोणीच हिरो नाही, हिरोईन नाही, कलाकाराची नावं माहीत नाहीत. तुम्हाला स्वतःला असुरक्षित वाटलं का कधी? नाही, कधी वाटलं नाही पहिल्यांदा, कारण एक तर मला अशी खात्री होती की शिवचरित्र याच गोष्टीचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की प्रेक्षक त्यामध्ये एकदा ओघात सापडले ना की त्यांना ते लक्षातही राहणार नाही की कोणी काम केले ते विचारावं. सगळे काम करणारी म्हणणं माणसं अप्रसिद्ध, कोणाचंही नाव सांगितलं जात नाही. इतकंच नाही, कोणत्याही तंत्रज्ञाचं आणि कोणत्याही मंत्रज्ञाचं नाव नाही तिथे. आवाज आयत
क्या अब जाओ अब जाओ अब जाओ अब जाओ उबल रहा है लहू रगों में अब ये तूफान होगा कौन है ऐसा इस दुनिया में हमसे टक्कर लेगा टक्कर लेगा टक्कर लेगा गाजी चल मुजाहिद चल चल साथी चल आगे प्राणी जे वापरले की प्राणी जे त्याच्यात आहेत घोडे आहेत उंट आहेत हत्ती हे प्राणी वापरणं धोकादायक आहे किंवा ते बिथरतील किंवा त्यांचं संगोपन करणं आणि त्यांनाही कम्फर्टेबल ठेवणं आनंदात ठेवणं आणि ते प्रयोग त्यांच्याकडनं करून घेणं म्हणजे एक वेगळ्या प्रकारची सर्कसच आहे ती दुसरी तर हे कसं काय त्यातले आमचे काही अनुभव फार गमतीदार आहेत सांगा की एकदा कोल्हापूरला आम्ही गेलो कोल्हापूरला जो कोणी आम्ही हत्ती एक हत्तीवाला आमच्याकडे काही स्वतःचा हत्ती नाही तर त्या हत्तीचा हत्ती वेळेवर काही आला नाही आता प्रयोगाची तर वेळ आली हत्ती नाही त्या कोल्हापुरामध्ये एक सर्कस आलेली होती आणि त्या सर्कसवाल्यांना ते कळलं आणि ते मला काय ते मला ओळखत होते केवळ अप्रत्यक्ष ओळख होते पण ते मला भेटले आणि मला म्हणाले आमच्या हत्ती तुम्हाला देतो किती पाहिजे आमच्याकडे 7 हत्ती आहेत मी म्हणलं आम्हाला एकच पुरे पण त्यांनी तो हत्ती दिला पण त्यात एक भानगड झाली तो हत्ती आला त्याला ते उभं करायचं त्याला काही सर्कस वगैरे प्रॅक्टिस करावं लागत नाही ते त्या हत्तीला येतं का आणि इथपासून तिथपर्यंत चालत जायचं फक्त दुसरं काहीच नाही पण तो हत्ती आमचा निघाला आणि निघाल्यानंतर तो स्टेजवर जायला लागला सरळ पुढे चालत जायचं त्याच्याऐवजी पायऱ्या तोडून जायला लागला ते आम्ही घाबरलो की आता हा जर स्टेजवर जायला कसं काय व्हायचं सर्कसवाले आले होते स्वतः पाहायला त्या म्हणले थांबा तुम्ही जरा हत्ती बाजूला घ्या तुम्ही तो जो वाजवत आहे ना कारण ते टेप रेकॉर्डवरती ते वाद्य वाजवत होती ना त्यामध्ये हत्तीला झाली सवय की ते वाजायला लागली की स्टेजवर द्यायचं त्यामुळे तुम्ही ते इथे तेवढ्यापुरतं थांबवा हत्ती एकदा पलीकडे गेला किंवा तुमचं सुरू करा मग तसं केलं आमचे प्राण महत्वाचे नाहीत नाही चंद्र सूर्य आसमानात आहेत तोपर्यंत हे स्वराज्य टिकलं पाहिजे नाईक खानानं आमचा प्राण घेतलाच तर ही भोसल्यांची जिजाऊ निपुत्रीक होऊन जगायला तयार नाही औपरती कशा पाई पहिल्या माना या जेझ्यांच्या पडतील सा आमच्या राजाच्या गळ्याला कोण नग लावतो या ते बघतोस मी आऊ साहेब माझी 12 मावळ राजाच्या हुकमाखाली कुर्बान होती आणि कान्होजींच्या हकेनं 12 मावळ महाराजांकडे धावत आली शमशेर बहादर बांदर आले हिम्मत बहादर शिळमकर आले सेना धुरंधर जगताप आले जंग बहादर इंगळे आले अरकाने दौलत फाळके आले जपतन मुल्क भोईटे आले शमशेर पाजळीत थायबर आले फिरंग पेलीत मारणे आले झेंडे नाचवीत शितोळे आले भाले छेलीत थोपटे आले पट्टा तोलीत पायगुडे आले भंडार उधळीत थायगुडे आले चौखूर दौडत थोरात आले जमदार फिरवीत दाभाडे आले शमले उडवीत काकडे आले गिळकोट गर्जत भंडगर आले विश्वासराव आले हिम्मतराव आले हैबतराव आले झुंजारराव आले तुपे आले कंक आले सावरे आले तावरे आले पवार आले गुजर आले सगळे आले सगळे आले आकाश पाताळ दडाळून गेलं हर 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 तर ही बाबासाहेबांच्याकडे असलेली जी भाषासिद्धी आहे तुम्हाला सांगतो म्हणजे एका क्षणात तुम्हाला सांगतो बाबासाहेबांची जी भाषा असते ती तलवारीसारखी होते आणि दुसऱ्या क्षणाला ती बर का मोर पिसासारखी अगदी मुलायम पण असू शकते तुमच्या नाटकामध्ये जाणता राजामध्ये अजून एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण दिसते ती म्हणजे संस्कार जे आहेत मानवी मूल्यांची जी जपणूक या महान राजाने केली ते तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगामध्ये चितारलेलं आहे उदाहरणार्थ सुरतेचा प्रसंग तिथे ती स्त्री सापडते तिला वाटतं मोगलांप्रमाणे मोगलांचे काही सरदार होते त्याप्रमाणे आपली अब्रू लुटली जाईल किंवा आपल्याला पळवून नेलं जाईल जनानखान्यात भरती केलं जाईल तसं काही न करता
तिच्या स्त्रीत्वाचा आणि तिच्या मातृत्वाचा मान राखला गेलेला आहे महाराजांकडनं. सत्य आहे. किंवा आपल्या अनेक सरदारांना त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांपासून ते गरीब मावळ्यापर्यंत कोणालाही त्याच्या शेताला धक्का लावू नका. या सगळ्या गोष्टी संस्कार करणाऱ्या सतत येत राहतात. हे तुम्ही जाणीवपूर्वक पेरलंय का ते चरित्रच इतकं? चरित्रच आहे, सत्यच आहे. पण मी ते अगदी एखादा हिरा एखाद्या सराफानं चिमट्यात धरून उचलून तो कोंडण्यात बसवावा असं मी तो त्यात बसवलं. मुला हिजा न करो, मुला हिजा न करो, मार टाक, गिरफ्तार करो, किसी का भी मुला हिजा न करो, मुला हिजा न करो. Oh God, save us, save us. आप लोग अंदर कैसे नहीं आए? मैं तो समझती थी कि आप शिवाजी राजा के लोग हमको मार डालेंगे, हमारा घर बार लूट कर सबको जला देंगे, हमारी जिंदगी बर्बाद करेंगे. ये आपने कैसे नहीं किया? नहीं नहीं बहन जी, ऐसा कभी नहीं होगा. इस घर में सिर्फ एक औरत अपने बच्चों के साथ रहती है यह जानकर हमारे शिवाजी राजा ने आपकी रक्षा करने के लिए हमको भेज दिया है. हाँ, सारी रात यह पहरा करने का महाराज ने हमको हुक्म दिया है. हाँ, इसलिए हम आए हैं. अब कुछ भी फिक्र ना करो बहन जी, आपको किसी से भी कोई तकलीफ नहीं होगी. ओ गॉड, ओ गॉड. याव याव नाईक, याव. महाराज. बोला नाईक. महाराज, आमास्ती वचन देऊन शान खंड्याचं हातपाय तोडलं. नाईक, तुम्ही आम्हाला वडिलांच्या जागी आहात. प्रतापगडच्या युद्धी तुमच्यामुळेच यश मिळालं. त्याची ही किंमत? रागव नका नाईक, खंड्या फितूर झाला. खरं तर त्याच्या धडाचे चार तुकडे करून चार चौकी कुत्र्यांना फेकावेत अशी त्याची लायकी. पण नाईक, केवळ तुमचा शब्द म्हणून आम्ही मानला, त्याला जिवंत ठेवलं, त्याचं घरदार वाचवलं, त्याचा हातपाय तोडला. होय नाही, फितुरीसारखा भयंकर गुन्हा करणाऱ्या खंडोजीला काहीही शिक्षा न करताना मोकळा सोडला असता तर लोक म्हणाले असते की या स्वराज्यात कसेही वागलं तरी चालत, फक्त ओळख वशिला हवा, मग इथं कोणत्याही गुन्ह्यातून सुटता येत. हे चांगलं ठरेल का नाही तुम्हीच सांगा. आमचं चुकलं का नाही? नाही महाराज, नाही. तुम्ही अक्षी बरोबर केलं सा. यातनेशिवाय महाराज एकूण डोळ्यापुढे येतात. हे व्यक्तिमत्व काय आहे? हे व्यक्तिमत्व विकासाचं व्याकरण जाणता राजात आहे. ते कसं आहे की ते रेकॉर्डिंग चाललेलं आहे. पहिली जी तुतारी आहे त्या तुतारीपासून पहिलं जे वाक्य आहे त्या वाक्यापासून ते सुरू होतं आणि शेवटच्या वाक्यापर्यंत ते चालू असतं. हां, ते जीवन कसं जगायचं याचं व्याकरण आहे, ते सांगितलं जातं. फक्त ते व्याकरण कळण्यासाठी तुमची संपूर्ण त्या लिखाणावर, म्हणजे लिखाणावर अर्थातच शिवाजी महाराजांवर आणि त्या शिवाजी महाराजांवर ज्यांनी ते उलगडलेलं आहे त्यांच्यावरची तुमची नितांत श्रद्धा पाहिजे की ही व्यक्ती आपल्याला काहीतरी प्रामाणिकपणे सांगण्याचा देण्याचा प्रयत्न करते आहे, तुमचा विकास घडवण्याचा प्रयत्न करते आहे. कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या दाखवते ते वेळेच्या अभावी त्या काही दाखवता आल्या नाही. अशी एखादी आहे ना वाटणारी गोष्ट आहे. उदाहरणार्थ बाजीप्रभू मरण पावले. बाजीप्रभूंच्या आमच्या इथे फक्त नावाचा उल्लेख आहे. प्रसंग दाखव अजिबात म्हणजे टोटली वगळला आहे. अजिबात कुठे येतं जाणता राजामध्ये बाजीप्रभू नाही.
माझ्याबरोबर घेता आला नाही किंवा बाजी पासलकडे घेता आला नाही की ज्या बाजी पासलकरांना पहिल्यापासून शिवाजी महाराजांना साथ दिली दाद दिली त्याचा काही काही नाही तिथे त्याचा हे वगळायला लागले ना आणि असे बरेच येतं आता 15 नाटकांचा विषय 3 तासात आणायचा एक शक्ती नाही. आणि मग वेळेअभावी जे प्रसंग विस्तारानं दाखवणं शक्य नाही त्यांची मालिका गुंफून एक लखलखीत पोवाडा समोर येतो. आचार्यात्र्यांनी म्हणून ठेवलंय की बाबासाहेबांनी आपला इतिहास महाराष्ट्र रसात लिहिला आहे त्याचा हा प्रत्ययच. सिंहान सिंहगड झडपे तसही सकला जी 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 ही सकला जी 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 पुरंदरी घातला छापा किल्ला घेतला जी 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 किल्ला घेतला जी 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 लोहगडी लाविल्या माळा दाबिला गळा जी 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 दाबिला गळा जी 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 रोहिणा जिंकिला सहज वैरी फुंकिला जी 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 वैरी फुंकिला झळकला शिवशाहीचा ताट बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी. मी तो शाहीर केला कोल्हापूरच्या प्रयोगात. एक वृद्ध जोडपं माझ्याजवळ आलं, आशीर्वाद दिला, दोन्ही खिशात हात घातले आणि जेवढे पैसे होते तेवढे एखादी मीठ मोऱ्यांनी दृष्ट काढतात ना तसं त्यांनी माझ्या हातात ठेवले आणि म्हणाले, पोरा माझ्या खिशात आज जेवढं होतं ना तेवढं तुला मी दिलेलं आहे. तू जे केलंस ना आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आनंद आहे, आम्ही विसरणार नाही. एका प्रयोगामध्ये मला त्यांनी पाहिलं प्रेक्षकात बसलेलं, तर त्यांनी पुढे बोलवलं मला बाबासाहेबांनी. ते म्हणाले, भाई येणार आहेत म्हणजे पु ल देशपांडे येणार आहेत. तेव्हा पु ल देशपांडेंना मी तुमच्या शेजारी बसवणं, तुम्ही इथे बसा, कारण सगळा इतिहास पु लना माहिती नाही आहे. त्यांनी काही आशंका विचारली तर इथे सांगणारं तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नाही आहे. तेव्हा तुम्ही त्यांना हा सगळा इतिहास उलगडून सांगायचा. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडला जो प्रयोग झाला ते पूर्ण वेळ होते. शेवटी भाईंना विचारलं बाबासाहेबांनी, भाई कसं झाला प्रयोग, आवडलं का? ते म्हणाले, मी पूर्ण कुठे पाहिला. तेव्हा सगळेच चमकले, म्हणजे काय? तर ते म्हणाले, बाबा अरे मी सारखा रडतच होतो, अखंड गंगा यमुन माझ्या डोळ्यातून धावत होत्या बाहेर, मी सगळा प्रयोग कसा पाहिला असेल सांग बरं मला. त्यातला एक प्रसंग दुसरा होता आणि ते म्हणजे औरंगजेबातला औरंगजेबाचं महाराजांच्या बद्दलचं असलेलं पत्र आहे. ते पत्र म्हणजे खरं म्हणजे बरं का औरंगजेबाचा इरसाल नमुना आहे, पण त्या इरसाल नमुन्यातनं सुद्धा शिवाजी महाराज कसे आहेत हे औरंगजेब स्वतःच ऍडमिट करतोय. ते खरं म्हणजे कन्फेसच करतोय. ते औरंगजेबाचा जो आवाज आहे तो पहिल्यांदा आम्ही तर अरविंद साहेब इनामदारांचा घ्यायचा ठरवला होता, पण अरविंद साहेबांच्या आवाजात एक गोडवा आहे, तो गोडवा मला औरंगजेबाच्या शब्दात नको आहे. औरंगजेबाचा जो कठोर स्वभाव आहे पण ठामपणा आहे, एक क्रूरता आहे पण तरी शौर्य आहे, एक धाडस आहे पण तरी ध्येयनिष्ठा आहे. हे मला औरंगजेबाच्या शब्दात तर आणायचं होतं आणि ते शिवाजी महाराजांच्या गौरवार्थ तो बोलतो हे पण दाखवायचं होतं. ही सर्कसच होती आणि ते पण सत्य. म्हणून मग मी म्हटलं की काय करावं, तर मी आमच्या उदयराव चित्रेंनाच विचारलं, म्हटलं उदयराव मला औरंगजेब असा असा पाहिजे. दोन तीन महाराष्ट्रीयन आर्टिस्ट आले त्यांच्याकडनं बोलून घेतलं, पण त्याला म्हणतो ना ते एक जो तो हिंदी टच आहे तो येत नव्हता. बाबासाहेब मला विचारलं आता काय करायचं, म्हटलं की आपण हिंदी आर्टिस्टच बोलूया. तर त्यावेळच्या प्रसिद्ध आर्टिस्ट म्हणजे होते ते अमीन साह यांनी. म्हटलं अमीन साह यांनीचा आवाज आपल्याला अजिबात चालणार नाही, तो कमर्शियल आवाज आहे, आपल्याला ड्रामा व्हॉइस पाहिजे.
म्हणून ते ड्रामाचे जे स्पेशल आर्टिस्ट आहेत त्यातला एक आर्टिस्ट आम्ही निवडला, त्याचा आवाज खूप बेसमध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी रमेश तिवारी ह्या नावाच्या एका राजस्थानी कलाकाराला, मुंबई तर मुंबईतच पण त्यांनी त्याला बोलवलं आणि त्यांनी त्या एक छोटासा पहिला 3 ओळींचा पॅरेग्राफ त्यांनी मला बोलून दाखवला आणि मी एकदम जाऊन त्या रमेश तिवारींचा हात पकडला आणि मी म्हटलं आज मला औरंगजेब भेटला. یہ سب فضول ہے شہزادہ. چنگیز اور تیمور کے خون نے کبھی شکست نہیں دیکھی, لیکن آج کندھار سے تنجور تک سارے ہندوستان کو مغلیہ سلطنت میں شامل کرنے کا خواب دیکھنے والے مہابدولت یہ سب کیا دیکھ رہے ہیں؟ ہماری آنکھوں کے سامنے شیواجی اپنی سلطنت کی تعمیر کر چکا ہے. ہندی مغلائی ڈھنگ ڈال لاولے لے त्याच्या पण बरेच रिहर्सल झाले, त्यासाठी एक सुपरवायझर भेटला होता, आणला होता आम्ही, की जो त्याला सुपरवाइज करायचा की हे हिंदी असं नाही आहे, हे हिंदी तो मीच शोधून आणला होता. त्यांचं नाव होतं ब्रिजभूषण, त्यांना आणलं होतं आणि त्यांनी मग ते सांगायचं की हा हा साहेब मग नेव्हीसाठी काय शब्द आहे, तर आरमार असं म्हणतात. ते म्हणाले नाही उर्दूमध्ये आरमार नाही, जंगी बहर, बहर म्हणजे शिप्स, जंगी बहर असा तो शब्द त्यांनी त्याच्यात वापरलेला आहे. ज्यांची ज्यांची त्यांनी हजेरी घेतलेली आहे, मग त्यात दिलेर खान आहे, त्याच्यामध्ये शायस्ते खान आहे, त्यात मोहकम सिंग आहे, केसरी सिंग आहे, खान जहान बहादूर बहादूर खान आहे, तर मिर्झा राजाचं बोल, ही सगळी जी मंडळी आहेत हे दरबारात उभी आहेत आणि औरंगजेब त्यांच्यापुढे बोलतो आहे. हमारी लाखों की फौज की सुबेदारों को शिकस्त दे करके खदेड़ दिया है उसने. ये हैं हमारे मामू जान मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह जोधपुर महाराजा, मराठों की मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा करके भाग गए. यह है हबशी फौलाद खां जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कारतलब खान, ये नामदार खान, ये तुर्कताज खान, ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खान, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खान बारहा, तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज्बेकी और फिरंगी फौज बंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. अरे वो तो संबंध उतारा मैं त्यांच्या आवाजात घेतला, अतिशय उत्कृष्ट. क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरह फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे क्यों? मालूम है तुम्हें शहजादे, शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे. औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्को मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे. इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया,
लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, दगाबाज है, नामाकूर है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब मस्जिद औरत मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शिवजन्मापासून सुरू झालेलं हे महानाट्य आता परमोच्च बिंदूकडे पोहोचतंय। कलाकारांची रूपेही तारुण्यातून वृद्धत्वाकडे बदलत आहेत। बाहेर आतषबाजीची तयारी सुरू झाली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वोच्च मानाचं पान शिवराज्याभिषेक। हा राज्याभिषेक सुद्धा त्या राजाला शोभेल अशा भव्यतेनंच व्हायला हवा। प्रत्येक मराठी माणसाच्या मनातलं हे सोनेरी स्वप्न मग मंचावरही तशाच भव्य स्वरूपात अवतरत। राजमाता जिजाऊ साहेब, शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं, ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं। आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता। प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना। न कंटा न विव्हळता आऊ साहेबांना वंदन करण्यासाठी महाराज महाराणी साहेब आणि युवराज आले। त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले। आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता। आऊ साहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं। आऊ साहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते। आऊ साहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या। त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता। आऊ साहेबांनी याच साठी केला होता अट्टहास। खरं ते जे नाटक आहे ना ते जिजाऊ साहेबांच्यावरच आहे आणि राज्याभिषेकाच्या वेळेला जिजाऊ साहेबांच्या तोंडी एक वाक्य आम्ही असं टाकलंही होतो की याचसाठी केला होता अट्टहास, आता शेवटीचा दिवस कसाही येऊ दे असं जिजाऊ साहेब म्हणतायत असं आम्ही घातलं होतो पुढे। पण काय झालं, नेमकं त्याच वेळेला जाणता राजा जेव्हा मी प्रयोग सादर करायची तारीखही ठरवली त्यावेळेला त्याचं नाव ठरवलं होतं याचसाठी केला होता अट्टहास। आणि नेमकं त्याच नावाचं एक छोटंसं नाटक हे पुण्यामध्ये येणार म्हणून जाहिरात आली। ते आमच्या आली पंचायत की आता आपण काय करायचं, त्या आम्ही आमच्या वकिलांना विचारलं, म्हटलं यात काही अडचण येईल का, ते म्हणले नक्कीच येईल। मग आम्ही नावच शोधायला लागलो किंवा नवीन काय नाव घेता येईल। आणि मग समर्थ रामदास स्वामींच्या त्या पत्रामध्येच एक समर्थ शिवाजी महाराजांच्याबद्दलचं विशेषण आहे। खरोखर इतकं अप्रतिम शिवाजी महाराजांच्याबद्दलचं लिखाण 5,000-10,000 पानं लिहूनसुद्धा कोणाला जमेल असं नाही, इतकं समर्थाने त्या 15-20 ओव्यांच्यात केलेलं आहे। निश्चयाचा महामेरू सकळ जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। आणि त्यातच त्यांनी म्हटलं आहे यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा।
शाळेंचा राजाभिषेक जेव्हा होतो तेव्हा महाराजांची मिरवणूक निघते, नंतर महाराज चालत चालत येतात आणि ते सिंहासनाकडे चालायला लागतात. तर म्हटलं बाबासाहेब इथे काय होतं, बाबासाहेब इथे रिदम थांबतो. म्हटलं पुढे काय नाही, म्हणजे चालत जाऊन बसतील. म्हटलं कम्प्लीट ब्लँक पिरियड गेलो, नुसते महाराज चालत 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 गेले आणि तिथे बसले, ते चालणार नाही, काय करायचं. बाबासाहेब त्यावेळा आणखीन काय चालू होतं, ते म्हणाले आणखीन काही नाही, मंत्रोच्चार चालू होते. म्हणलं मग ब्राह्मण पाहिजेत. म्हटलं बोलवावे लागतील. मग त्यांनी बोलवले ते ब्राह्मण, ते ब्राह्मण आणले. त्यांना काय म्हणायचं तेच माहीत नव्हतं. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की हे सुक्त म्हणायचं, ते सुक्त म्हणायचं, ते त्यांच्याकडनं बोलून घेतलं. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा, ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करील आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. आणि मग ते चालत चालत जातात, ते महाराज तिथे बसतात. म्हटलं बाबासाहेब इथे पॉज द्यावा लागेल म्हणून पॉज दिलेला आहे. 3 सेकंदाचा पॉज आहे. 3 सेकंदाच्या पॉजनी लडकारी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज त्या शेवटच्या गीतामध्ये मी लिहिलेलं होतं की रायगडावर शिवप्रभू हे राजेश्वर झाले, श्री शिव छत्रपती झाले. आणि त्यातलं शेवटचं कडवं लिहिलेलं होतं, तख्त मांडिले सामर्थ्य असे शिवरायानी शककर्ते असे. आणि शेवटची ओळ त्याच्यामध्ये लिहिलेली होती की शिवरायांचं राज्य म्हणजे रामराज्य. पण ते कसं, तर त्यातली शेवटची ओळ लिहिलेली होती की ज्ञानेशांच्या पसायदाना मूर्त रूप आले श्री शिव छत्रपती झाले.
बाबासाहेब ऐतिहासिक नाटकामधलं सर्वात मोठं नाटक ज्याने नाटकांमध्ये आणि भारतीय रंगभूमीमध्ये एक इतिहास घडवला, इतिहास घडवला म्हणजे भव्यतेचाच नव्हे तर भाषिक वेगवेगळ्या भाषिक प्रांतामध्ये ते गेलं, भारताच्या बाहेर गेलं, इंग्रजीत आहे, मराठीत आहे, हिंदीत केलं तुम्ही आणि आता तर आपण फ्रेंच आणि इंग्लिशमध्ये करण्याचा उपक्रम करतो आहोत. आता हे सगळं आहे त्याच्यावर तर मी येतोच, पण त्याच्या अगोदर त्यांनी आर्थिक यशसुद्धा 25 कोटी सगळे खर्च वजा जाऊन अदमासे मिळवले. अशा नाटकाची कुठच्याही नाट्य समीक्षेमध्ये नाटक म्हणून उल्लेख न आल्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? आणि ही घटना ही सुद्धा एक ऐतिहासिकच घटना आहे, ती कशी घडली मराठीत तेही जरा समजावून सांगा. अपेक्षाच नाही म्हणजे खरोखर मी प्रामाणिकपणे म्हणजे काही अपेक्षा नाही, परंतु मी कोणावर रागवलंही पण नाही की काय तुम्ही एवढं आम्ही केलं तुम्ही आमचा काही उल्लेखही करत नाही असं, मला खरंच काही अपेक्षा नाही. कारण त्यांचे जे व्याप असतील किंवा त्यांच्या काही योजना असतील, त्यांच्या काही संकल्पना असतील, त्यामध्ये कदाचित जाणता राजा हा नसेल सामावत, त्यामुळे त्यांनी नसेल केलं. आणि काही वेळेला विरोधी ज्या वेळेला या येतात, समीक्षा येतात, याला हरकत नाही, त्याचा आम्हाला उपयोगच होणार. पण त्या जर अभ्यासपूर्वक केलेल्या असल्या ना तर त्याचा खरा उपयोग होईल. पण आत्तापर्यंत अभ्यासपूर्वक त्याच्या समीक्षणाच्या अशा लेखांची म्हणा किंवा भाषणांची अशी आमच्या वाट्याला कोणतीच गोष्ट आली नाही. पण या सगळ्या गोष्टींनी आपला इतिहास जिवंत झाला याचं ऋण मानण्याऐवजी अडथळा आणण्याचा प्रयत्न करणारी माणसं संस्था पण तुमच्या समोर आली, त्यांच्याबद्दल तुमची टिप्पणी काय या जाणता राजाच्या संदर्भात? काहीच नाही, खरोखर नाही, प्रामाणिकपणे नाही. म्हणजे आता जे माझ्या स्वतःच्या कौटुंबिक भाषेत सांगू का, तोजा भवानी शपथ माझ्या मनात एक काही भाव नाही. कारण मला त्याचं दुसरंही कारण असेल की आमच्या ह्या सगळ्या जाणता राजाच्या उपक्रमामध्ये आम्हाला कधीच कुठे काही अडचण आली नाही. जे होत गेलं ते उत्तमच होत गेलं आणि प्रचंड प्रतिसाद म्हणजे जाणता राजा, आणि जाणता राजा म्हणजे प्रेक्षकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद. मी आय डिंट बिलीव्ह इट की एवढा असं खूपच भव्य असं होईल असं मी पण स्वतः एक्सपेक्ट केलं नव्हतं. कारण मी स्वतः कधीच 120 फुटाचं स्टेज आणि 40 फुटाची रुंदी आणि 30 फुटाच्या हाईटचं ड्रामा मी स्वतः कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं. मीच पहिल्यांदा तो पाहत होतो, मीच रेकॉर्ड केलेला आहे ड्रामा. तेव्हा मी खूप म्हणजे मला गदगदून आलं होतं. म्हणजे प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज या 3 नावांमध्ये सगळा हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सामावलेली आहे. छत्रपती शिवरायांचं चरित्र ज्यांनी महाराष्ट्रात आणि अवघ्या भारतामध्ये घरोघरी नेलं, तरुणांच्या मनामनात नेलं, एवढंच काय पण गर्भवती स्त्रियांच्या गर्भापर्यंत ज्यांनी पोचवलं, त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं एक अद्भुत स्वप्न होतं की हे संपूर्ण शिवचरित्र जाणता राजा अशा महानाट्यातून महाराष्ट्रासमोर, भारतासमोर आणि विश्वासमोर यावं. आज ते महानाट्य म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचा कौस्तुभ अलंकार झालेला आहे. ह्या नाटकाची खरं सांगायचं यातनं स्फूर्ती घेऊन अनेक लोक नाटकं लिहितायतच आहेत, दिसतच आहे. हे महानाट्य करण्याची आता एक प्रकारची बरं का स्पर्धा लागलेली आहे. परंतु मी एकच म्हणेन, झाले बहु असे काही झाले बहु तर अजिबात झालेलं नाही तितकं असं नाटक झालं नाही की स्टेजवरती कुणी हत्ती आणलेलं नाही, स्टेजवरती कुणी घोडे आणलेले नाहीत, स्टेजवरती 400 माणसंही कुणी आलेली नाहीत, किंवा स्टेजवरती सगळी मंडळी बरं का महाराजांचा राज्याभिषेक करतायत असंही कधी दृश्य आलेलं नाही. झाले बहु तर असं कधी झालेलंच नाही. हाच एकमेव असा झालेला प्रयोग आहे. आता ह्याच्यानंतर एका वेळेस बहु होतील, पण तरीही यासम हाच. जाणता राजावरती आत्तापर्यंत जो पैसा मिळाला ना, तो पैसा पाहिल्यानंतर मी स्वतः चकित होतो. किती किती? कमीत कमी तेही मला आता नेमका आता अगदी बरोबर आकडा सांगणं मला आता शक्य नाही, आणि कमीत कमी 25 कोटी रुपये आम्ही मिळवलेले. हे हा एक विक्रम आहे, मराठी कुठच्याही नाटकाने दुसऱ्या एवढे पैसे मिळवलेले. सगळा खर्च जाऊन आहे एवढा हा पैसा मिळवला, त्यात प्रतिष्ठान नाही मिळाला, आणि हे प्रयोग स्पॉन्सर करणारे
जे प्राय हे सत नियोजक संयोजक त्यांनाही मिळालं. महाराष्ट्रातले आज कित्येक संस्था अशा आहेत की ज्या जाणता राजाच्या उत्पन्नावरती आज उभ्या आहेत. कोणी आपल्या शाळेच्या इमारती बांधल्या, कोणी आपल्या शाळेच्या करता किंवा कॉलेजकरता हॉल्स बांधले, सभागृह बांधली, कोणी ॲम्ब्युलन्स घेतल्या, कोणी आणखीन काही योजना केल्या, कोणी एक परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकरता त्यांच्या फीची व्यवस्था केली, कोणाची ऑपरेशन झाली हॉस्पिटल्सकरता आम्ही मदत करू शकलो. अशा अनेक संस्थांना जाणता राजाचे प्रयोग केल्यानंतर पैसे मिळाले. ते जाणता राजामुळेच मिळाले ना, ते कलाकारांच्यामुळे मिळाले, आणि ते प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या जादूमुळे मिळाले. गमतीशीर गोष्ट म्हणजे तुम्ही लेखक म्हणून खूप यशस्वी आहात, कारण तुमची पुस्तकं प्रचंड संख्येने खपली, आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाली. वक्ते म्हणून खूप यशस्वी आहात, तुमच्या व्याख्यानांना तुडुंब आलं, कोट्यवधी लोकांनी ती ऐकली, कानात भरून घेतली, त्याच्यातनं आर्थिक यश जे भौतिक यश मिळालं. तुम्ही कवी म्हणून पाहायला गेलात तर गीतकार म्हणून तुम्ही जाणता राजामधली जी लिहिली ती गीतं यशस्वी झाली. नाटककार म्हणून पाहायला गेलात तर तुम्ही जाणता राजासारखं महानाट्य निर्माण केलं, त्याच्या एवढं यश मराठी रंगमीवर दुसऱ्या नाटकाला नाही. पण त्याच्याबद्दलचं तुमचं एक दुसऱ्या बाजूचं एक वेगळंच मत आहे. मी इतिहासाचा लहानपणापासून अभ्यास करतो, पण मला कुणी इतिहासकार म्हणायला तयार नाही. मी संशोधनात्मकही पण थोडंफार काम केलं आहे, तरी मला कुणी संशोधक म्हणत नाही. माझं नाटक जाणता राजा यशस्वी झालं आहे खरं आहे, पण माझा कुणी नाटककार म्हणून उल्लेख करत नाही, किंवा मला नाट्यसंमेलनाला निमंत्रणही कोणी देत नाही. मला कवी सुरेश भटांच्या एका ओळीची आठवण होते, रंगात या रंगवून साऱ्या रंग माझा वेगळा. ह्या सगळ्या नाटक आहे, संशोधन आहे, वक्तृत्व आहे, आणखीन काही मी केले, सगळे जे काही उद्योग आणि उपद्रव केले, पण हे सगळे करून एक त्या त्या क्षेत्रातली मान्यता म्हणून ज्याला म्हणतात ती मला कोणी स्वतःहून दिली नाही. मी मागायला गेलो नाही, पण त्यांनी कोणी दिलेली नाही. त्या मला फक्त स्वतःला स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे पाहून हसू येतं आणि असं वाटतं रंग तुझा वेगळा. गेले 3 तास कित्येक हजार प्रेक्षकांनी इथं भावनांची वादळं अनुभवली आहेत. शिवाजी राजांच्या अद्वितीय पराक्रमाचं स्वप्नरूप दर्शन आपल्याला इथं बघायला मिळालं ही धन्यता त्यांच्या डोळ्यांमधून वाहते आहे. बाहेर जाताना निदान काही काळ तरी ही हजारो माणसं हे महान शिवचरित्र हे सुंदर विचार मनात ठेवून त्यांच्या जगात परत जाणार आहेत. जाणता राजाच्या इतर सर्व यशांपेक्षा बाबासाहेबांचं हे यश असामान्य आहे, अद्वितीय आहे.